मोर्चावर टीकास्त्र सोडलंय. मवियाचा मोर्चा हा केवळ राजकीय होता, त्यांच्या मोर्चात गर्दी देखील नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. दरम्यान ज्यावेळी सावरकरांचा अपमान झाला तेव्हा का मोर्चा काढला नाही असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी विचारला. तसंच उद्धव ठाकरेंनी त्यांची स्क्रिप्ट बदलावी, 10 वर्षांपासून त्यांची एकच कॅसेट ते वाजवत आहेत अशी टीकाही फडणवीसांनी केली. खरं म्हणजे आजचा मोर्चा हा केवळ राजकीय मोर्चा आहे, कारण जे लोक संतांना शिव्या देतात, देवदेवतांना शिव्या देतात, वारकरी संप्रदायाला शिव्या देतात, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला हे माहिती नाही, तो कुठल्या साली झाला हे माहिती नाही, अशा प्रकारे जी मंडळी आहे ही मंडळी कोणत्या तोंडानं आज या ठिकाणी हा मोर्चा काढतायत. माझा सवाल आहे आणि विशेषतः तो शिवसेनेला सवाल आहे की रोज ज्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान हा काँग्रेसने केला त्यावेळी तुम्ही मोर्चा का नाही काढला, त्यावेळी तुम्ही त्याच्यावर का नाही बोललात, काय स्वातंत्र्यवीर सावरकर हे मोठे नाहीत का? त्यामुळे मला असं वाटतं की ज्या प्रकारे केवळ राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होतो, आपण आज हे तीन पक्ष हे विसरले आहेत की कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद हा हे सरकार आल्यावर सुरू झालेला नाही आहे, तो गेली 60 वर्ष त्या ठिकाणी आहेत आणि वारंवार या लोकांनी राज्य केलं, त्यांनी काहीही त्याच्यात केलेलं नाही आणि आता कोणत्या तोंडाने या ठिकाणी सांगतायत. त्यामुळे मला असं वाटतं की निव्वळ मुद्दे न उरल्यामुळे राजकीय दृष्ट्या काढलेला हा मोर्चा या ठिकाणी आहेत. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचं श्रद्धास्थान कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतो. उद्धव ठाकरेंची कॅसेट तिथेच अडकली आहे आणि गेले 10 वर्ष तिथेच अडकली आहे. त्यांना हे माहिती आहे की मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीच तोडू शकत नाही, या भारताचं संविधान सर्वोच्च आहे हे माहिती असताना किती दिवस तेच ते डायलॉग ते मारणार आहेत. आणि आज सर त्यांच्या भाषणामध्ये एकही नवीन मुद्दा नाहीये, मुद्दाच नाहीये, केवळ शिवराळ भाषा वापरायची एवढ्यापुरतं त्यांनी भाषण केलेलं आहे. मला असं वाटतं की त्यांनी आता काही नवीन लोक नेमून घेतले पाहिजेत की जे 2-4 नवीन मुद्दे त्यांना लिहून देतील आणि ते भाषणात काहीतरी नवीन, काहीतरी ऐकण्यासारखं, काहीतरी एका मोठ्या नेत्याने भाषण केलं आहे असं वाटेल, असं उद्धवजी बोलतील, एवढी मला एक माफक अपेक्षा त्यांच्या. ज्यांना स्वतःचं सरकार टिकवता आलं नाही त्यांच्या नाका खालून आम्ही त्यांचं सरकार घेऊन गेलो आणि आम्ही सरकार तयार केलं, ते कशाच्या वल्गना करतायत? हे सरकार टिकणार, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री राहणार, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही पुन्हा निवडणूक लढणार, पुन्हा आमचं सरकार या महाराष्ट्रात येणार. तीन पक्ष एकत्रित येऊन एवढा लहानसा मोर्चा निघाला, आज तुम्ही कोणीही ड्रोन शॉट नाही दाखवू शकला, आज क्लोजअप दाखवावे लागले. दाखवला का कोणी ड्रोन शॉट? नाही दाखवला, कारण ड्रोन शॉट लायक मोर्चाच नव्हता. आम्हाला हे आधी माहिती होतं, आम्ही त्यांना विनंती केली होती की आजाद मैदानावर या, पण त्यांच्याजवळ आझाद मैदाना एवढी संख्या राहणार नाही त्यांना माहिती असल्यामुळे जिथे रस्ता लहान होतो निमुळता होतो अशी जागा त्यांनी घेतली. त्यामुळे मला असं वाटतं की या मोर्चाचं कुठलं विराट स्वरूप हे उद्धवजींना दिसलं, जसा त्यांचा पक्ष नॅनो होतोय तसा मोर्चे नॅनोच आहे.